मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत सर यांनी इंजिनिअरिंग तसेच इतर टेक्निकल ब्रांचेसच्या फी कमी करण्यासंदर्भात काही महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. त्याचप्रकारे आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुद्धा विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन फी संदर्भात एक महत्वाची घोषणा केलेली आहे. तर तीच आजच्या व्हिडिओमधून आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुर या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आशा करतोय की वेळोवेळी अशाच खात्रीशीर अपडेट मिळवण्याकरता आत्ताच शब्दांकुर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, माननीय उदयजी सामंत सर यांनी 2 दिवसांपूर्वी जी महत्वाची घोषणा केलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की यावर्षी या COVID-19 प्रादुर्भाव पाहता अनेक विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत ते बेरोजगार झालेले होते आणि ही बेरोजगारी वाढलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर कुठलंही बर्डन येऊ नये या संदर्भात पुढील वर्षी एक महत्वाचा निर्णय आम्ही घेणार आहोत. ते म्हणजे इंजिनिअरिंग आणि इतर ज्या टेक्निकल ब्रँचेस आहेत या टेक्निकल ब्रँचेसची फी कमी करायची. कारण जरी सध्या ऑनलाईन लेक्चर सुरू असले तरी लायब्ररी फी असेल किंवा तुमची पार्किंग फी असेल किंवा अदर जसे की प्रॅक्टिकल करतो आपण तर प्रॅक्टिकलची फी असेल, या सर्व फी आपल्याकडून वसूल केल्या जात आहेत. तर या फी विद्यार्थ्यांवर लादल्या जाऊ नये आणि विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये या संदर्भात उदयजी सामंत सरांनी निर्णय घेतलेला आहे आणि पुढील वर्षी नक्कीच या संदर्भात महत्वाचा कन्फर्म निर्णय आम्ही घेऊ असं सुद्धा माननीय उदयजी सामंत सरांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या या सूचनेवरून असं लक्षात आलेलं आहे की पुढील वर्षी निश्चितच इंजिनिअरिंगची जी फी आहे ती कमी होणार आहे. त्याचप्रकारे मित्रांनो, कालच आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुद्धा एक महत्वाचं परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की COVID-19 या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे बेरोजगार झाले होते आणि या विद्यार्थ्यांवर कुठलीही अडचण येऊ नये किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये या संदर्भात विद्यापीठ विशेष दखल घेणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने असं सांगितलेलं आहे की काही महाविद्यालयांनी असं केलेलं आहे की जे विद्यार्थी आहेत त्यांना ते हॉल तिकीट देत नाहीत किंवा परीक्षेला बसू देत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांना जर महाविद्यालयांनी परीक्षेला बसू दिले नाही तर त्या महाविद्यालयांवर आता कारवाई केली जाणार आहे, हे सर्वात महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. आणि जर असा कोणी विद्यार्थी असेल की ज्याला स्वतःच्या महाविद्यालयाने हॉल तिकीट दिलं नाही किंवा परीक्षेला बसू दिलं नाही तर अशा विद्यार्थ्याने विद्यापीठाकडे तक्रार करायची आणि या तक्रारीनंतर संबंधित महाविद्यालयावर गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या बाबतीची आता दक्षता घ्या की कोणतंही महाविद्यालय तुमच्यावर अन्याय करणार नाही किंवा परीक्षेपासून वंचित राहू देणार नाही. कारण असे अनेक प्रकार विद्यापीठामध्ये घडलेले आहेत की काही महाविद्यालयांनी महाविद्यालयीन फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच दिलेले नाही आणि त्यामुळे ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाही. तर जर तुमच्यासोबत असा अन्याय झाला असेल तर नक्कीच लवकरात लवकर विद्यापीठाशी संपर्क साधा. विद्यापीठाचे ऑफिशियल नंबर विद्यापीठाच्या वेबसाईटवरच दिलेले आहे आणि स्वतःवर होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यापीठाने काढलेल्या ज्या संदर्भात माहिती मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही 100% खरोखर जी माहिती होती तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.